समाज मनाचा वेध आणि आपुलकीची सेवा देणारे आपले न्यूज चॅनल एरळा न्यूज। फुले शाहू आंबेडकर एज्युकेशन अँड सोशल फाउंडेशनच्या बहुउद्देशीय सत्यशोधक केंद्रातर्फे व ज्येष्ठ विचारवंत सत्यशोधक प्राध्यापक हरी नरके यांच्या स्मृती प्रित्यर्थ मंगळवार दिनांक 22 ऑगस्ट 2023 रोजी दुपारी 3 वाजता सत्यशोधक किशोर सुधीर गोरे राहणार कटगुण तालुका खटाव व सत्यशोधिका कोमल उमेश शेवते विकासनगर सातारा यांचा विवाह सोहळा सौभाग्यमंगल कार्यालय निढळ येथे सत्यशोधक पद्धतीने संपन्न झाला। पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी वधूवर आणि वडील मामा मामी आमदार शिंदे यांनी आंबा जांभूळ चिक्कू वड पिंपळ सोनचाफा नारळ या वृक्षांना पाणी घातले। या विवाहनिमित्ताने हे वृक्ष घरी लावणार असून नवदाम्पत्य फुले यांचे ग्रंथवाटप करीत महात्मा फुलेंच्या पुतळ्यास किशोर आणि कोमल यांनी पुष्पहार अर्पण करून भारताचे राष्ट्रीय ग्रंथ संविधान व महात्मा फुले यांच्या प्रतिमेचे पूजन केले। यावेळी खटाव कोरेगावचे आमदार महेश शिंदे यांच्या पत्नी डॉक्टर प्रियंका शिंदे आणि माणचे आमदार जयकुमार गोरे यांच्या भाऊजय भारती अंकुश गोरे सातारा मध्यवर्ती बँकेचे संचालक प्रदीप विधाते कटगुंजा पोलीस पाटील जयश्री गोरे सरपंच जयदीप गायकवाड समाजसेवक डॉक्टर कर्णे आदी मान्यवर उपस्थित होते। यावेळी आमदार शशिकांत शिंदे म्हणाले की माझ्या मस्तकावर फुले पगडी परिधान केली याचा उतराई होण्यासाठी मी कायम फुले दाम्पत्य यांच्या विचाराने कार्य करणारच। तसेच आम्ही शरद पवार यांच्यासोबत फुले शाहू आंबेडकर यांच्या विचारांचा कायम प्रसार करीत आहोत। हरी नरके यांच्या विचाराच्या आम्ही पायिक आहोत हे या सत्यशोधक विवाहप्रसंगी गोरे आणि शेवते परिवारांनी सर्वांना दाखवून दिले आहे। नरके यांनी फुले दाम्पत्य आणि ओबीसी समाजासाठी मोठे कार्य केले आहे याची जाणीव सर्वांनी ठेवावी असे देखील शिंदे म्हणाले। प्रदीप विधाते म्हणाले या परिसरात प्रथमच हा सत्यशोधक विवाह गोरे आणि शेवते हे लावत असल्याने परिवाराचे अभिनंदन करीत सर्वांनी हा आदर्श घ्यावा असे प्रतिपादन केले। विधेयकर्ते अध्यक्ष सत्यशोधक रघुनाथ ढोक यांनी रजिस्टर नोंदणी करून महात्मा फुले यांच्या वेशभूषेत नेहमीप्रमाणे विवाह लावला तर महात्मा फुले रचित मंगलाष्टकेचे गायन सुधाकर घाडगे हनुमंत टिळेकर यांनी केले। यावेळी वधूवर यांना फुले एज्युकेशनतर्फे महात्मा फुले आणि सावित्रीबाई फुले यांची फोटो फ्रेम आणि सत्यशोधक विवाह प्रमाणपत्र आमदार शशिकांत शिंदे अध्यक्ष ढोक यांचे हस्ते तर राष्ट्रीय ओबीसी महासंघातर्फे आई वडील मामा मामी यांचा सन्मान करण्यात आला। यावेळी अक्षता म्हणून सुगंधी फुलांच्या पाकळ्यांचा वापर केला आणि आलेल्या सर्व मान्यवर आणि महिलांना फुले दाम्पत्य यांचे 150 ग्रंथ भेट दिले। आयोजक प्राध्यापक सुधीर गोरे आणि समाजसेवक उमेश शेवते यांनी कर्मकांड अंधश्रद्धा याला तिलांजली देऊन हा प्रबोधनात्मक सत्यशोधक विवाह लावला। याची परिसरात चांगलीच चर्चा रंगली आणि हाच विवाह योग्य असल्याचे अनेकांनी मते नोंदवून आलेल्या पाहुण्यांनी आम्ही सत्यशोधक पद्धतीने यापुढे विवाह लावू असे देखील जाहीर केले। आमचे सहकारी मित्र सत्यशोधक श्री सिद्धूजी गोरे त्यांचे चिरंजीव श्री किशोर व श्री सौका कोमल या उभयतांचा विवाह या ठिकाणी सत्यशोधक विवाह या ठिकाणी संपन्न होत आहे। त्यानिमित्ताने या ठिकाणी झालेले महात्मा फुले सावित्रीबाई फुले यांच्या विचारावर प्रेम करणारे सर्व जिल्ह्यातून राज्यातून तालुक्यातून सर्व मंडळी यांचं मी या ठिकाणी स्वागत करतो। आणि आगळ्या वेगळ्या प्रोग्रामे विचारून जाणारी मंडळी या मंडळींनी आता सत्यशोधक पद्धतीने विवाहाचं आयोजन केलं ही खरं या सत्य परिस्थितीमध्ये काळाची गरज आहे। सध्याच्या या पोषकामध्ये खऱ्या अर्थानं महात्मा फुल्यांचे विचार आणि सावित्रांचे फुल्यांचे विचार खऱ्या अर्थानं पुढे घेऊन जाण्यासाठी ही एक चळवळीतलं लग्न या ठिकाणी संपन्न होत आहे। मी आताच्या वेळेला एवढंच सांगेन या सत्यशोधक शुभेच्छा देत असताना या उभय दाम्पत्याचं आयुष्य सुखाचं समाधानाचं समाजसेवेचं आणि या थोर माणसांनी जे विचार दिले त्या विचारावर वाटचाल करण्यासाठी त्यांना आयुष्य लागतो एवढंच या ठिकाणी मी शुभेच्छा देतो थांबतो।
महात्मा ज्योतिबा फुले सावित्रीबाई फुले यांना वंदन करतो ज्यांनी या महाराष्ट्रामध्ये सत्यशोधक चळवळ या ठिकाणी उभी केली. त्यांचेच विचार त्यांच्या जन्मभूमीमध्ये आजपर्यंत आचरणात आणण्याचा प्रयत्न करणारे आमचे गोरे सर त्यांचं भूमी त्यांना साथ देणारे नवीन त्यांचे विमानबंध झालेले शोध कुटुंब यांचं मनापासून या ठिकाणी आभार व्यक्त करतो. अनेक लग्न सोहळे आपण पाहतो पण तो एक वेगळा लग्न सोहळा पाहण्याचा आपल्याला भाग्य आपल्या सर्वांना या ठिकाणी त्या काळामध्ये महिला स्वातंत्र्याची चळवळ शिक्षणाची चळवळ आणि विवाह पद्धत याच्यावर त्यांनी क्रांती केली. त्या क्रांतीचे विचार लग्नाची परंपरा याला वेगळेपणा झाले. पाच झाला का झाला या ठिकाणी लग्नाच्या निमित्ताने देण्याचा आणि त्याला वाढवण्याचा संकल्प करतो. तो विचार अनेक वर्षापासून कदाचित आले तर राहिला होता परंतु आता या विचाराची अनेक वर्षापासून या घटनाभूमीमध्ये कोरे सरांनी अनेक वर्षापासून ही चळवळ या ठिकाणी उभी केली. आज मुंडेवाले या विचाराचे अभिनेते यांचा काही दिवसापूर्वी निधन झालं. हा तो अभ्यास ओबीसी समाज आणि महात्मा ज्योतिबा फुले आणि सावित्रीबाई फुलेंच्या बद्दल फार मोठ्या गाड्या अभ्यासक म्हणून हरिनाट्याचा प्रति परिचय. माणसं विचारतात विसरतात पण सुदेश सरांनी नटके सरबंध या ठिकाणी प्रतिमा ठेवून त्याच विचाराचे आपण पायी काहून याचं चित्र दाखवतो. म्हणून हा वेगळा विवाह सोहळा आपल्या सर्वांच्या उपस्थितीमध्ये या ठिकाणी संपन्न होता. मनापासून आपण सर्वांचं स्वागत करतो. खरं म्हणलं तर महात्मा ज्योतिबाच्या असलेल्या विचाराची पकडी माझ्या मस्तकावर या ठिकाणी विराजमान करण्याचा प्रयत्न आपण केला. भविष्यकाळामध्ये हे विचार जिवंत राहिले म्हणून लढणारे कार्यकर्त्यांना या पगडीचा निश्चित आणि सत्यशोधक विचाराचा या दोन्ही महापुरुषांचा विचार कायम आचरणात राहील याचं आचरण करणारा मी भविष्यकाळामध्ये प्रयत्न करेन. जो आदर्श या विवाह सोहळ्याच्या निमित्ताने आपण सगळ्यांनी दाखवून दिला तोच आदर्श माझ्या कृतीतून शाहू फुले आंबेडकरांचा महाराष्ट्रामध्ये. प्रतिनिधी शरद कदम. आपल्या भागातील महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या एरळा न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा.